आज या आम्ही तुम्हाला लिहून देतो या लाडक्या काय बहीण योजना आहे ना गेल्या महिन्याचे पैसे येतील का निवडणुका तोंडावरती आहेत याही महिन्याच्या येतील पुढच्या महिन्याचे येतील नंतर येणार नाही वाटेल तसे आम्ही पैसे ओर वाढू आज ती लाडकी बहीण योजना काढली आहे पैसे दे देतायत कोणी मागितलं होते पैसे मला आपल्याकडच्या राजकारणाचा उद्देशच कळत नाही हेतूच कळत नाही मागितले कोणी तुमच्याकडे पैसे आज या मी तुम्हाला लिहून देतो या लाडक्या काय बहीण योजना आहे ना गेल्या महिन्याचे पैसे येतील का निवडणुका तोंडावरती आहेत याही महिन्याच्या येतील पुढच्या महिन्याचे येतील नंतर येणार नाहीत एवढ्यावर ये जाऊ नका तुम्ही हे जे पैसे वाटणं जे आहे ना पैसे वाटणं जानेवारी फेब्रुवारीमध्ये जर अशी परिस्थिती कदाचित निर्माण होईल की या महाराष्ट्र सरकारकडे पगार द्यायला पैसे नसतील कोण मागते तुमच्याकडे फुकट महिलांना जर समजा तुम्हाला करत असाल सक्षम बनवा त्यांच्या हाताला काम द्या कामात पैसे उभे करतील त्या एवढ्या सक्षम तर महाराष्ट्रातल्या माझ्या महिला आहेतच भगिनी आहेतच त्यांना मार्ग दाखवा फुकट कसले पैसे देत आहे बेरोजगारांना फुकट पैसे ह्याला फुकट पैसे शेतकऱ्यांसाठी काय फुकट वीज शेतकरी आमचा बांधव कुठे मारते फुकट वीज तो म्हणतोय मला विजेमध्ये सातत्य द्या थोडे कमी पैशात द्या पण वीज तर मला मिळू देत कोणी या देशामध्ये राज्यामध्ये काही कोणी कोणाकडे फुकट मागत नाहीये ह्यांना सवयी लावायच्या आहेत लोकांना आणि एकदा फुकटाच्या सवयी ना की मग सगळ्या राजकीय पक्षाने त्याप्रमाणे वागायला लागतं आणि सगळेजण त्या प्रकारच्या सगळ्या गोष्टी तुमच्यासमोर ठेवत जातात नागडा होणारे महाराष्ट्र आपण राज्य म्हणून काही विचार करणार आहोत की नाही या सगळ्या गोष्टींबद्दल मी तुम्हाला सांगतो हाताला काही लागणार नाही बाबानो माझी महाराष्ट्रात जनतेला विनंती आहे नीट बघ या सगळ्या गोष्टी काय चालू आहेत त्या मी आता मराठवाड्यामध्ये गेलो होतो तिथे मला ते भेटायला आले लोक मराठा समाजाला काय आरक्षण द्या मी म्हटलं होतं माझी भूमिका मी तुम्हाला अगोदरच सांगितली होती माझ्या महाराष्ट्रामधल्या मला माझी स्वतःची इच्छा आहे माझ्या ती धमक पण आहे की ती मी पूर्ण करू शकतो जे मी पूर्ण करू शकतो त्याचा मी तुम्हाला शब्द देऊ शकतो